महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर कॅम्प नंबर 1, 2, 3 विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या शिवनेरी नगर येथील पाण्याचं टाकीचं काम अनेक वर्षांपासून धीम्या गतीनं सुरू असल्यानं याचा फटका नागरिकांना पाणी टंचाईला सोसावा लागतोय. आता या विरोधात शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी हे MIDC अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार करणार आहे. या पाण्याच्या टाक्या अनेक वर्षांपासून जुन्या अवस्थेत असून बिकट अवस्थेत आहेत. काही वर्षांपासून MIDC अंतर्गत येणाऱ्या सर्वच टाक्या या दुरुस्ती केल्या जात आहे, परंतु वर्षानुवर्ष काम धीम्या गतीने सुरू असल्याने याचा फटका नागरिकांना पाणी टंचाईवर होत आहे. आज शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, दिलीप गायकवाड, युवा सेनेचे बाळा श्रीखंडे यांनी पाहणी करून नाराजगी व्यक्त करत अधिकाऱ्यांना तक्रार करणार असल्याचं सांगितलंय. उल्हासनगर महापालिका हद्दीमध्ये पाणी पुरवठा करणारी MIDC ह्या पाण्याच्या टाक्या या अनेक वर्षापासूनच्या जुन्या असलेल्या या पाण्याच्या टाक्या ह्या टाक्यांवरनं 1, 2, 3 ह्या कॅम्प नंबरला पाणी पुरवठा केला जातो आणि आजपर्यंत या टाकीच्या माध्यमातून उल्हासनगर शहराला पाणी पुरवठा होत आहे. या टाक्यांची परिस्थिती गंभीर आहे, टाक्यांचे नादुरुस्त झालेले आहेत म्हणून MIDC दुरुस्त करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. चांगली बाब आहे, MIDC लवकरात लक्ष देऊन काम सुरू केलं आहे, त्याबद्दल कुठला वाद नाही. परंतु हे काम ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होताना दिसत नाही. गेल्या वर्षी असंच आम्ही या टाकीवर येऊन ह्या कामाची पाहणी केली होती, त्यावेळेला या टाकीचं काम झालं होतं. दुसऱ्या आज एक वर्षानंतर परत आलो आणि बघितलं कामाचं किती काम या टाकींचं झालेलं आहे, परंतु जे काही काम व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने त्या व्यागाने काम झालेलं नाही. आणि म्हणून आम्ही MIDC अधिकाऱ्यांना भेटून या सर्व बाबतीच्या तक्रार त्यांच्याकडे करणार आहोत आणि लवकरात लवकर या पाण्याच्या टाकीचं काम झालं पाहिजे. या पाण्याच्या टाकीचं काम चालू असल्यामुळे शहराला पाणी पुरवठा बरोबर होत नाही आणि त्यामुळे लोकांना कमी दबावाने पाणी मिळतं आणि लोक त्रस्त आहेत पाण्यापासून. या सर्व बाबीची गंभीर दखल महापालिका आयुक्तांनी घ्यावी आणि MIDC अधिकाऱ्यांनी घ्यावी म्हणून आज आम्ही या ठिकाणी पाणी दौरा केलेला आहे आणि ह्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांना भेटून लेखी निवेदन देऊन ह्या कामाचं लवकरात लवकर काम झालं पाहिजे. जे उल्हासनगरवासियांना पाण्यासाठी त्रास होतो तो झाला नाही पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांना आम्ही भेटणार आहोत. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.